हिरवा झेंडा आणि हिरवा झेंड्याची मत एवढ्या पुरताच त्यांनी अभ्यास केलेला दिसतोय आणि म्हणून त्यांचं विधान म्हणजे बेअक्कलपणा आहे। राहुल गांधींचं विधान हा बेअक्कलपणा आहे। सर्व बातम्यांचे लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बातम्यांचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। राहुल गांधी यांनी नेहरूजींना वाचलेलं नाही, इंदिरा गांधीजींचा अभ्यास केला नाही। आता केवळ केरळमधून निवडून आल्यानंतर हिरवा झेंडा आणि हिरवा झेंड्याची मत एवढ्या पुरताच त्यांनी अभ्यास केलेला दिसतोय आणि म्हणून त्यांचं विधान म्हणजे बेअक्कलपणा आहे। राहुल गांधींचं विधान हा बेअक्कलपणा आहे आणि म्हणून त्याचा आम्ही निषेध करतो। आणि बरोबरीने खरं तर हिंदुस्तानची ज्यांच्याकडून अपेक्षा होती ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धवजी यांनी तरी बोटचेपी भूमिका घेऊ नये ही अपेक्षा होती, पण उद्धवजींनी सत्तेसाठी माती खाल्ली आणि बोटचेपी भूमिका घेतली। केवळ मी माझा पक्ष आणि माझ्या पक्षाला सत्ता देणारे सहकारी यासाठी स्वतःच्या वडिलांचे जे विचार होते त्यालाही तिलांजली देऊन बोटचेपी भूमिका उद्धवजी तुम्ही का घेतली था आमचा तुम्हाला। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।